हॅलो गाईज, मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिताज स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण माय इंग्लिश बुक 5 म्हणजे इयत्ता 5वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील पान नंबर 6 आणि 7 बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. पहा काय दिलेलं आहे ते. नंबर वर्क म्हणजे आता ह्या धड्यामध्ये आपल्याला नंबर्स दिसणार आहेत, त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. आपण आधी क्वेश्चन नंबर 1 नको वाचूया, आधी ही गोष्ट वाचून घेऊया, त्याचा अर्थ समजावून सांगते, मग क्वेश्चन नंबर 1 आपण वळूया. द गोल्डन फेदर. फेदर म्हणजे काय? पीस. गोल्डन म्हणजे सोनेरी, सोनेरी पीस किंवा सोनेरी पंख. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन when she found a big beautiful golden feather. One day, eke divshi, the queen was taking a walk. Rani chalat hoti, sakachi chalat hoti kiwa fer patka marat hoti. Ta apan ithe shabd ghevya, rani fer patka marat hoti. Kuthe? In her garden. Aplya गार्डनमध्ये, आपल्या बागेमध्ये फेरफटका मारत होती. वेन शी फाउंड, फाउंड म्हणजे मिळाला. काय मिळाला? अ बिग ब्युटिफुल गोल्डन फेदर. तेव्हा त्यावेळेला तिला एक मोठा सुंदर सोनेरी रंगाचा फेदर पीस मिळाला. एके दिवशी राणी आपल्या बागेमध्ये फेरफटका मारताना तिला एक मोठं सुंदर सोनेरी रंगाचं पीस मिळालं. देन शी मेट अ लिटिल मॅन. मग तिला एक छोटासा माणूस भेटला. हा पहा दाखवलं त्याने आपल्याला. ही सेड, इफ यू गिव मी दॅट फेदर आय विल गिव यू 3 बिग डायमंड्स. तो तिला म्हणाला, काय म्हणाला? इफ यू गिव मी दॅट फेदर, मला हे जर का तू पीस दिलंस तर आय विल गिव यू 3 बिग डायमंड्स. ती म्हणाली, मी तुम्हाला 3 मोठे डायमंड्स देईन, हिरे देईन. सॉरी, सेड द क्वीन. क्वीन त्यावर तिला म्हणाली, सॉरी, मला क्षमा कर, मी तुला हे फेदर देणार नाही. देन शी मेट अन ओल्ड वुमन. मग तिला एक म्हातारी बाई किंवा वयाने जी मोठी आहे, वयस्कर बाई भेटली. द ओल्ड वुमन सेड, इफ यू गिव मी दॅट फेदर आय विल गिव यू अ नेकलेस ऑफ 21 पर्ल्स. मग ती वयाने मोठी असणारी बाई म्हणाली, इफ यू गिव मी दॅट फेदर, मला जर का तू ते पीस दिलंस तर आय विल गिव यू अ नेकलेस ऑफ 21 पर्ल्स. 21 मोत्यांचा हार मी तुला देईन. नेकलेस, हार. 21 पर्ल्स म्हणजे 21 मोती. सॉरी, सेड द क्वीन. त्यावरती राणीने उत्तर दिलं, क्षमा करा, मी तुम्हाला हे पीस देऊ शकत नाही. देन शी मेट द किंग. मग ती राजाला भेटली. द किंग सेड, इफ यू गिव मी दॅट फेदर आय विल गिव यू 99 गोल्ड कॉइन्स. मग ती राजाला भेटली. तो राजा तिला म्हणाला, इफ यू गिव मी दॅट फेदर, मग जर तुम्हाला ते पीस दिलंस तर आय विल गिव यू 99 गोल्ड कॉइन्स, मी तुला 99 सुवर्णमुद्रा देईन. सॉरी, सेड द क्वीन. त्यावरती राणीने उत्तर दिलं, क्षमा करा, मला मी तुम्हाला हे फेदर देऊ शकत नाही. देन शी मेट द लिटिल प्रिन्स. मग ती भेटली किंवा तिला भेटला छोटासा राजकुमार. राजकुमार म्हणजे तिचा मुलगा. ही सेड, ओ ममा व्हॉट ब्राइट ब्युटिफुल फेदर. मग तो म्हणाला, अगं आई, हे किती सुंदर पीस आहे, ब्राईट पण आहे, चमकदार आणि सुंदर असं पीस आहे. टेक इट माय डिअर, सेड द क्वीन. त्याच्यावरती राणीने उत्तर दिलं, त्याला हे घे माझ्या प्रिय मुला, कीप इट सेफ, पण त्याला सांभाळून
ठेव. गोष्ट संपलेली आहे. आता त्यांनी आपला क्वेश्चन नंबर 1 जो विचारलेला आहे तो पाहूया. लिसन केअरफुली अँड नोट डाऊन इन फिगर्स द 4 नंबर्स इन द स्टोरी. आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे 4 नंबर आहेत या गोष्टीमध्ये तुम्हाला शोधायचे, नोट डाऊन करायचे आहेत. पहिला नंबर तर आपल्याला मिळालेलाच नाही आहे. इथे काहीतरी म्हटले अ बिग ब्युटिफुल गोल्डन फेदर. आता अ बिग सांगितलेलं आहे, अ म्हणजे एक, कोणती तरी एक गोष्ट, मग आपण तेव्हा त्याला अ म्हणतो, नंबर नाही म्हणत. वन बिग ब्युटिफुल गोल्डन फेदर आपण म्हणतो, अ बिग ब्युटिफुल गोल्डन फेदर. मग ते शब्द आलेला आहे अ, पण त्याच्याही अगोदर वन डे म्हटलेला आहे. पहा, म्हणजे वन नंबर इथेसुद्धा आलेला. मग तुम्ही काउंट करताना हा वन नंबरसुद्धा काउंट करू शकता. मग इथे आलेले थ्री बिग डायमंड्स, थ्री नंबर आलेला आहे. त्याच्यानंतर ही वयस्कर बाई म्हणालेली आहे 21 पर्ल्स, म्हणजे 21 आणखीन एक नंबर मिळाला. त्याच्यानंतर राजा तिला म्हणालेला आहे 99 गोल्ड कॉईन्स, म्हणजे 99 हा एक नंबर मिळाला. 1, 3, 21, 99 असे 4 नंबर्स आपल्याला मिळालेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 2, लिसन टू द स्टोरी अगेन अँड नोट डाऊन द वर्ड्स दॅट बिगिन विथ डब्ल्यू. डब्ल्यूने स्टार्ट होणारे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. चला प्रश्नांची उत्तरं आपली बघूया. पहा, मी ते नंबर्स लिहिलेले आहेत क्वेश्चन नंबर 1 3, 21, 99. तुम्हाला नंबर्स हे आपल्याला फिगर्समध्ये लिहायला सांगितलेले होते, म्हणून मी त्या नंबर्सच्या खाली त्याची फिगर तुम्हाला लिहून दिलेली आहे. तुम्ही हवं तर तुमच्या पुस्तकामध्ये हा नंबर्सच्या खाली अंडरलाईन करा आणि उत्तरामध्ये हे नंबर्स लिहून काढा फिगर्समध्ये. आता डब्ल्यूपासून सुरू होणारे शब्द बघूया. वॉज, वॉक, वेन, ओमन आणि विल. आता त्याच्यामध्येच आपल्याला आणखीन एक पुढे ॲक्टिव्हिटी त्यांनी सांगितली की एक व दोन या कृती लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आहेत. गोष्ट ऐकताना मुलांना पुस्तके बंद ठेवायला सांगावी. काही काळांनी गोष्ट पुन्हा ऐकून डब्ल्यू ऐवजी इतर शब्द जसं क्यू, के, आय सुरू होणारे शब्द लिहिण्यास सांगू शकताय. तर मी ते क्यू असून सुरू होणारा एक शब्द आपल्याला मिळालेला आहे क्वीन, तो लिहून ठेवलेला आहे. के पासून स्टार्ट होणारा किंग, आय पासून सुरू होणारा इफ, इन, आय, इट हे शब्द लिहिलेले आहेत. आता वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, तो आहे क्वेश्चन नंबर 3. लुक, लिसन अँड रीड अलाउड विथ मी. सिलेक्ट एनी वन नंबर अँड फ्रेम अ सेंटेन्स अबाउट इट. तर हे नंबर सगळे दिलेले आहेत, एकदा आपण वाचूया. यू रिपीट आफ्टर मी, तुम्ही माझ्यानंतर ते शब्द, ते अंक बोला. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 53, 54, 55, 56, 57, 58,
60 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
बनवायला सांगितलेली आहेत आणि काही वाक्य बनवून दाखवलेली आहेत. मी तुम्हालासुद्धा प्रश्नांच्या उत्तरासाठी वाक्य लिहून दाखवणार आहे. दे हॅड टू डॉटर्स, त्यांना दोन मुली होत्या. जानेवारी हॅज 31 डेज, जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात. अ स्पायडर हॅज 8 लेग्स, कोळ्याला 8 पाय असतात. देअर आर 7 डेज इन अ वीक, एका आठवड्यात 7 दिवस असतात. देअर आर 88 पेजेस इन दिस बुक, या वहीमध्ये 88 पानं आहेत. माय ब्रदर मेड 54 रन्स यस्टरडे, माझ्या भावानी काल 54 धावा बनवल्या. मी ते वाक्य बनवलेली आहेत तुम्हाला दाखवते, तुम्हाला हवा असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एप्रिल हॅज 30 डेज, एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस असतात. देअर आर 60 सेकंड्स इन अ मिनिट, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. देअर आर 24 आवर्स इन अ डे, एका दिवसामध्ये 24 तास असतात. पुढचा प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न आहे, रीड अलाउड अँड लर्न. 100, 1,000, 10,000, 100,000 किंवा 1 लाख, अ मिलियन म्हणजे 10 लाख, 10 मिलियन म्हणजे 1 करोड. आता पुढचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 5, मेक अ बिग चार्ट ऑफ नंबर्स 1 to 100 रिटर्न इन वर्ड्स. आता आपल्याला ही वाक्य, हे शब्द म्हणजे तुमचा 21 आहे, 39 आहे, हे वर्ड्समध्ये लिहायला सांगितलेलं आहे. मी इथे वर्ड्समध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही ह्या पानाचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आपण क्वेश्चन नंबर 6 वळूया. इथे 60 आहेत आणि इथे पुढे 61 to 100 आहेत. ओके, आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. थिंक ऑफ लार्जर नंबर अँड मेक सुटेबल सेंटेन्सेस, मोठ्या संख्या मनामध्ये आणून त्यांची वाक्य बनवायची आहेत. मी तुम्हाला वाक्य वाचून दाखवते, त्याचे अर्थ समजावून सांगते. देअर आर 365 डेज इन अ इयर, एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. माय मदर बॉट अ टेबल फॉर 5,000 रुपीज, माझ्या आईनी 5,000 रुपयांचं एक टेबल विकत घेतलेलं आहे, सॉरी विकत घेतलं होतं. देअर आर मिलियन्स ऑफ स्टार्स इन द स्काय, आकाशामध्ये मिलियन स्टार्स आहेत, 10 लाख स्टार्स आहेत किंवा मिलियन्स, लाखो स्टार्स आहेत. इथे तुमच्यासाठी वाक्य बनवलेली आहेत, ती दाखवते. मी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मिस शिवानी हॅज मोर दॅन
10 लाख फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम. जसं त्यांनी इथे आपल्याला सांगितलं मिलियन, तसं मी इथे म्हणाली आहे 10 लाख. तुम्ही कोणताही शब्द वापरू शकताय, इट इज करेक्ट. 10 लाख म्हणा, 1 मिलियन म्हणा, मिलियन्स म्हणा, काही म्हणा. हा आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे. मुलांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, बाय बाय.